आश्चर्य आहे. आता किरीट सोमय्यां सारखे कुंभकर्ण जर रावणाचं दहन करू लागले तर आश्चर्य वाटणारच. कुंभकर्ण म्हणे 6 महिने झोप घ्यायचा, परंतु किरीट सोमय्या हे असे कुंभकर्ण आहेत की जे फडणवीस सरकारचा 5 वर्षाचा पूर्ण कार्यकाल त्यांनी निद्रावस्थेत घालवला. आणि त्यांच्यामध्ये कुंभकर्णापेक्षाही अधिकचे गुण आहेत. याचं कारण आहे की भाजपारुपी लंकेमध्ये ज्या वेळेला भ्रष्टाचारी दुराचारी अनाचारी प्रवेश करत असतात त्यावेळेला हे डोळे झाकून घेतात. मोदी सरकारमधल्या भ्रष्टाचाराची गोष्टी आल्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या इतर राज्यांमधल्या भ्रष्टाचाराची गोष्टी आल्या त्यावेळेला मात्र हे त्या ठिकाणी निद्रावस्थेत जातात. त्यामुळे अशा व्यक्तीच्या हातून जर रावणाचं दहन होणार असेल तर आश्चर्य वाटणारच. आश्चर्य आहे. आता किरीट सोमय्यांसारखे कुंभकर्ण जर रावणाचं दहन करू लागले तर आश्चर्य वाटणारच. कुंभकर्ण म्हणे 6 महिने झोप घ्यायचा, परंतु किरीट सोमय्या हे असे कुंभकर्ण आहेत की जे फडणवीस सरकारचा 5 वर्षाचा पूर्ण कार्यकाल त्यांनी निद्रावस्थेत घालवला. आणि त्यांच्यामध्ये कुंभकर्णापेक्षाही अधिकचे गुण आहेत. याचं कारण आहे की भाजपारुपी लंकेमध्ये ज्या वेळेला भ्रष्टाचारी दुराचारी अनाचारी प्रवेश करत असतात त्यावेळेला हे डोळे झाकून घेतात. मोदी सरकारमधल्या भ्रष्टाचाराची गोष्टी आल्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या इतर राज्यांमधल्या भ्रष्टाचाराची गोष्टी आल्या त्यावेळेला मात्र हे त्या ठिकाणी निद्रावस्थेत जातात. त्यामुळे अशा व्यक्तीच्या हातून जर रावणाचं दहन होणार असेल तर आश्चर्य वाटणारच.